बारावे आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पारनेर तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे सोमवारी पहाटे 1:30 सुमारास सुखदेव शेळके यांच्या दाराची कडी व कोंडा तोडून बंगल्यात घुसलेल्या चोरट्यांनी गळ्यास कोळता लावून सुमारे 2 लाखांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. आवाज केला तर गळे चिरून ठार मारील अशी धमकीही चोरट्यांनी दिली. बंगल्याबाहेर वाहनाचा आवाज आल्याने चोरट्यांनी तेथून काढता पाय घेतला, त्यामुळे बंगल्यातील इतर मौल्यवान वस्तू बचावल्या. पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर येथील वासुंदे चौकात रस्त्याचा अंदाज न आल्याने दिनांक 3 रोजी ट्रक खड्ड्यात जाऊन उलटला होता. त्याच्या सलग दुसऱ्याच दिवशी येथे नगरहून मुंबईकडे जाणारी आराम बस दिनांक 4 रोजी पहाटे तेथीलच बाजूच्या दुकानात घुसली. या अपघातग्रस्त जागेवर दोन्ही बाजूंनी भाजीपाला बाजार भरतो. अशा वेळी एखादा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? तेव्हा राष्ट्रीय महामार्ग विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होता. पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशन मध्ये रेंजिंग डे निमित्त 1 ते 7 जानेवारी दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी दिनांक 4 रोजी पोलीस स्टेशन मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक नितीन कुमार गोकावे यांनी शस्त्रांबद्दल माहिती दिली. पारनेर तालुक्यातील राज्यस्तरीय ब वर्ग तीर्थक्षेत्र दर्जा प्राप्त असलेले पिंपळगाव रोठा येथील कोटर खंडोबाचा वार्षिक यात्रोत्सव 28 ते 30 जानेवारी दरम्यान होत आहे. जिल्ह्यातील मोठी यात्रा म्हणून या यात्रेला महत्व आहे. यात्रेच्या 3 दिवसांमध्ये 5 ते 6 लाख भाविक राज्यभरातून येतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने 31 जानेवारी पर्यंत निर्बंध घातले आहेत, त्यामुळे यात्रेबाबत जिल्हा प्रशासनाकडून काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुलाशी असलेल्या भांडणाचा राग त्याच्या वडिलांवर काढत लोखंडी वस्तूने वडिलांच्या चेहऱ्यावर फाईट मारून त्यांना जखमी केल्याची घटना तालुक्यातील भालवणी येथे सोमवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. या संदर्भात भगवान पाटील बा कावरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. वडगाव अमलीचे भूमिपुत्र आणि अनेक काळापासून लष्करी सेवेत असणारे जवान सुरेश पवार हे जम्मू काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना त्यांना अनेक दिवसांपासून असणाऱ्या आजाराने हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचे दुर्दैवी निधन झाले. त्यांच्या निधनाने वडगाव अमली आणि परिसरात शोककळा व्यक्त होत आहे. या बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.